तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. परतीच्या पावसाचा तासगाव तालुक्यात पुन्हा जलात्कार. बळीराजा कासावीस. परतीचा पाऊस कधी नव्हे ते इतका तालुक्यात कोसळत आहे. 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बळीराजाच्या शेतामधील हातातोंडाशी आलेली कामं खोळंबली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात आज पहाटेपासूनच सुरू झालेला पाऊस अजून सुद्धा सुरूच आहे. तो थांबण्याचं नाव घेत नाही, त्यामुळे तालुक्यातील जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं आहे. उभी व काढायला आलेली सोयाबीन पिके भुईसपाट होत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात सोयाबीन भुईमुगाचे अमाप नुकसान झाले आहे. तर द्राक्षबागांमध्ये गुडघाभर पाणी साठल्यामुळे द्राक्षबाग छाटणीचे काम खोळंबलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर अजून 2 दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर मात्र शेतकऱ्यांना शेवटचा उपाय सुद्धा राहणार नाही. संकेत पाटील, तासगाव. अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूअर्स आणि 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठे मंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा.